मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी युवा भीमसेनेने केली. या संदर्भात युवा भीमसेनेने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं. सोलापुरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला असून या घटनेतील 10 आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी केली. या घटनेचा मी निषेध करतो. मातंग समाजाची मुलगी अल्पमुलीवर जे 10 नराधम अत्याचार करण्यात आलं तिचा, त्या नराधमांना फाशी शिक्षा व्हावी याकरिता युवा भीमसेनेच्या वतीनं आज आम्ही निवेदन दिलेलं असून, युवा भीमसेनेचे अनेक वर्षापासून मागणे आहे की महिलांना शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात यावी आणि हे खटला फास्ट ट्रॅकवर घेऊन 3 महिन्याच्या आत त्यांना फाशी शिक्षा देण्यात यावी, अन्यथा युवा भीमसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल. आज आम्ही सोलापूर बार असोसिएशनला सुद्धा निवेदन दिलेलं आहे की त्या हरामखोरांचं कुणी वकीलपत्र स्वीकारू नये. अन्यथा युवा जर पत्र स्वीकारलं तर युवा भीमसेनेच्या वतीनं त्याला उत्तर देण्यात येईल ही विनंती समजा, नाहीतर धमकी समजा.